सध्या महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा मुद्दा माध्यमांकडून जोरात लावून धरण्यात येतोय. ज्या पद्धतीने 2014च्या आधी 2011, 2012 आणि 2013 या काळात भ्रष्टाचाराच्या आरोपांनी माध्यम क्षेत्र दणाणून सोडलं होतं, त्याच पद्धतीने महाराष्ट्रात भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर राजकारण तापलंय. मात्र यावेळी अण्णा हजारेंचं जनआंदोलन नव्हे तर कारण ठरतंय भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचे आरोप. ते कसं आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी रवींद्र देशमुख. डिजिटल प्रभातच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि आपोआपच भारतीय जनता पक्ष सत्तेपासून दूर गेला. अर्थात भाजप हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तरीही त्यांना सत्तेपासून दूर राहावं लागलं. ही सल भाजप नेत्यांनी अनेकदा बोलूनही दाखवली. यातून भाजपमधील अनेक नेत्यांनी तीन पक्षांचे सरकार कधीही कोसळेल असे अनेक इशारे यापूर्वी दिलेत. मात्र महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. मात्र महाविकास आघाडी सरकार अडचणीत नक्कीच दिसतंय. भाजप नेत्यांकडून सतत होणारे भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना माध्यमांची मिळणारी साथ ही अगदी 2014 पूर्वी जशी UPA सरकारच्या विरुद्ध होती तशीच आहे. सत्ताधारी नेत्यांवर घोटाळ्यांचा आरोप होतो आणि त्यानंतर वृत्तवाहिन्यांचा पडदा तासनतास या आरोपांच्या दाव्यांनी व्यापून जातो. वास्तविक पाहता आरोप झाल्यानंतर शोधपत्रकारितेच्या माध्यमातून आरोपांची शहानिशा व्हायला हवी, या उलट आरोप करणाऱ्यांना उचलून धरलं जातंय. यामुळे साहजिकच माध्यमांची फरफट होते का असा प्रश्नही उपस्थित होतोय. सध्या केवळ आरोपांच्या बातम्यांना मोठं स्थान देण्यात येतंय. सतत त्याच त्याच बातम्या ऐकवल्या जातात. यातून एक परसेप्शन तयार होतं. या परसेप्शनमधून आपोआपच सरकारविरुद्ध जनमत तयार व्हायला लागतं. याचा फायदा साहजिकच विरोधी पक्षाला मिळतो हे आपण यापूर्वी पाहिलंय. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आरोप केलेल्या किती नेत्यांवर कारवाई झाली आणि किती नेते भाजपमध्ये आल्यावर सुरक्षित झाले याची चर्चा यानिमित्तानं होणं आवश्यकच आहे. काही दिवसापूर्वीच किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील 10 मंत्र्यांच्या नावाची यादी देत भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या यादीत हसन मुश्रीफ यांचं नाव नव्हतं, मात्र हसन मुश्रीफ यांचं नाव पुढं आलं आहे आणि यावरून मोठा वादही झाला आहे. मुश्रीफ यांच्यावर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सोमय्या कोल्हापूरला जाण्यास निघाले होते, मात्र त्यांना अडवण्यात आलं. यावेळी राज्यातील पोलिसांची भूमिका संशयास्पद होती यात शंकाच नाही. पोलिसांना हे प्रकरण चांगल्या पद्धतीने हाताळता आलं असतं, मात्र तसं झालं नाही. याचा फायदा सोमय्या यांना हिरो बनवण्यासाठी नक्कीच झाला आहे. आता हिरो म्हणून समोर येत असलेले किरीट सोमय्या यांनी याआधी अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यामध्ये प्रवीण दरेकर, राधाकृष्ण विखे पाटील, चित्रा वाघ, अजित पवार, नारायण राणे आणि बबनराव पाचपुते यांची नावं होती. यापैकी अजित पवार वगळता सर्व नेते आता भाजपवासी झालेत. अजित पवार वगळता दुसऱ्या नेत्यांवर झालेल्या आरोपांचा चकार शब्दही भाजपकडून काढला जात नाही आहे. यापूर्वी किरीट सोमय्या यांनी आधीचे काँग्रेसी आणि आता भाजपवासी झालेल्या कृपाशंकर सिंह यांच्यावरही बेहिशोबी मालमत्तेचे आरोप केले होते. 320 कोटी रुपयांच्या अवैध संपत्तीवरून कृपाशंकर सिंह यांच्यावर आरोप झाले होते. 2017 उच्च न्यायालयाने देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र भाजपमध्ये येताच कृपाशंकर सिंह भाजपचे राज्याचे उपाध्यक्ष झालेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृपाशंकर सिंह भाजपसाठी हुकमी एक्का ठरू शकतात. 2011 ते 2014 या कालावधीत UPA सरकारमधील अनेक नेत्यांवर कोळसा घोटाळा असो वा 2G स्पेक्ट्रम घोटाळा असो असे अनेक आरोप झाले. यामुळे सरकारविरुद्ध जनआंदोलन उभं राहिलं. मात्र आरोप झालेल्या नेत्यांवर कारवाई झाली, ते कारागृहात गेले असं काहीही झालं नाही. उलट आरोप झालेले नेते निर्दोष मुक्त झाले. मात्र याच कालावधीत सत्तांतर नक्की झालं. अगदी याच मार्गाने राज्यातील विरोधी पक्ष निघाल्याचं चित्र आहे. भ्रष्टाचाराच्या परसेप्शनच्या जोरावर भाजप आगामी काळात एक हाती सत्ता मिळवेल असंही अनेकांना वाटू शकतं. कारण सर्वसामान्य नागरिकांच्या कानावर सतत भ्रष्टाचाराच्या बातम्या येत असतील तर मूळ मुद्द्याकडे पाहायला उत्संतच मिळू शकत नाही. यातून मूळ प्रश्न बाजूला जातात. सध्या वाढलेली महागाई, बेरोजगारी असेल किंवा इंधन दरवाढ असेल, हे मूळ मुद्दे प्रामुख्याने चर्चेत असायला हवे.
तर भ्रष्ट नेत्यांना शिक्षेपर्यंत पोहोचविण्याचं काम पोलीस यंत्रणेनं करायला हवं. मात्र असं न होता सर्वसामान्यांचे लक्ष भ्रष्टाचाराकडे वेधण्याचं काम राज्यात सुरू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे विद्यमान सरकारमधील मंत्र्यांवर जर सतत भ्रष्टाचाराचे आरोप होत राहिले तर साहजिकच त्या मंत्र्यांचं संपूर्ण लक्ष हे आपल्या विभागावर न राहता इतर गोष्टीत भरकटणार आहे. यातून सर्वसामान्यांच्या नियोजित कामांना ब्रेक लागू शकतो. त्यामुळे केवळ आरोपांना मिळणारं महत्त्व आणि प्रत्यक्ष भ्रष्टाचार यात फरक करणं गरजेचं आहे. एकंदरीतच भाजपसाठी भ्रष्टाचाराचा मुद्दा महत्त्वाचा की सत्ताधारी पक्षाविरुद्ध परसेप्शन तयार करणं महत्त्वाचं हा चर्चेचा विषय ठरू शकतो. तरी किरीट सोमय्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे. मात्र राजकीय फायद्यासाठी हे सुरू असेल आणि आरोप झालेल्या एकाही नेत्याला शिक्षा मिळणार नसेल तर यातून सर्वाधिक नुकसान सर्वसामान्यांचं होणार आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि डिजिटल प्रभातला फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.